पण नाव कोणाचं पण येऊ, पण सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं सगळ्या पदाधिकाऱ्यांचं टार्गेट एवढंच आहे की परत तिसऱ्यांदा आदरणीय मोदीजींना ह्या देशाचं प्रधानमंत्री करायचं. नक्कीच आपण बघितलं असेल की आजची जी सभा झाली, युवकांची सभा झाली, अमित शहांच्या उपस्थितीमध्ये खूप उत्साह होता, खूप जोश होता. आणि मला पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीने आज सभा पार पडली आणि ज्या पद्धतीने मुलांनी जो प्रतिसाद दिला ह्या सभेला, तो नक्कीच पुढचं समीकरण बरेचसे बदलणारा दिसतंय. आणि मोदीजींना येणारी ही आमची लोकसभेची जी निवडणूक राहणार आहे, तर नक्कीच 400 पारचा जो नारा दिलेला आहे आणि मोदीजींचे परिवारातले सदस्य म्हणजे आज नक्कीच भारतीय जनता पार्टी एक आमचा परिवारच आहे आणि आम्ही आज सगळे कार्यकर्ते त्याचे सदस्य आहोतच, तर पूर्ण विश्वास आहे की जास्तीत जास्त जागा निवडून येतील. विश्वास म्हणजे आता नक्कीच प्रत्येक जो कोणी उमेदवार आहे किंवा जो इच्छुक आहे त्याला प्रत्येकाला आत्मविश्वास आहे ना. आता शेवटी पक्षश्रेष्ठी ठरवेल आता कोणाचे नाव आहे काय नाही. आता दुसरी यादी लवकरच म्हणजे आता जाहीर होईलच, या 8-10 दिवसामध्ये तर झालीच पाहिजे. आणि पण नाव कोणाचं पण येऊ, पण सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं सगळ्या पदाधिकाऱ्यांचं टार्गेट एवढंच आहे की परत तिसऱ्यांदा आदरणीय मोदीजींना ह्या देशाचं प्रधानमंत्री करायचं आहे. आणि त्या अनुषंगाने आज जी सभा झाली किंवा आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील, गिरीशभाऊ असतील, बावनकुळे साहेब असतील, आम्ही त्यांनी जे काही आव्हान केलं आहे की आपल्याला आता सगळ्यांना जोराने कामाला लागायचं आहे. युवकांचं मतदान आपल्याला जास्तीत जास्त कसं मिळेल याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. आणि आज जे तुम्ही बघितलं इथे जो काही माहोल बघितला, तर नक्कीच याच्यावर नाही तुम्हाला चित्र स्पष्ट झालंच असतं. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.